आपल्याला माहिती आहे तर वैद्यकीय मंत्र्यांनी सांगितलं की जे डॉक्टर्स होते ते सक्तीच्या राजवर असताना तिथे जाऊन त्यांनी रक्ताचा नमुना तपासला. प्रश्न विचारात हा मोठा क्राईम आहे, माहिती पूर्ण हा मोठा क्राईम आहे. ज्यांना आपण निलंबित केलेलं होतं, ज्यांना सक्तीच्या राजवर पाठवलं, त्यांना परत तुम्ही तिथे कामावर गेले आणि त्यांनी स्वतः ड्युटीवर नसताना रक्त तपासणी केली, हा क्राईम आहे. ससूनमध्ये किडनी रॅकेट पासून अनेक प्रकारच्या घोटाळ्याच्या बाबतीत निवृत्त न्यायाधीशाची तुम्ही चौकशी समिती नेमलेली असताना सुद्धा त्या डॉक्टरना वारंवार तिथं पदोन्नती देऊन बसवलं, हा सरकारचं खरं म्हणण्याचा बदनामीचं एक कारण आहे. त्याच्यामुळे हे प्रकरण घडतायत, धाडस घडतायत. कारण जे भ्रष्टाचार काम क्रिमिनल ऍक्टिव्हिटीला मदत करतायत त्यांच्या बाबतीमध्ये परत नियुक्ती केल्यामुळे त्यांचं धाडस वाढतंय. आणि हे मंत्र्यांनी सांगितल्यामुळे मी हा विषय मांडलेला आहे. म्हणून या सर्व ससूनच्या बाबतीमध्ये गरिबांचं ससून असलेल्या ठिकाणी आपण फक्त गुन्हा दाखल केलाय कुठला, या केस पुरताच केलेला आहे. आणि मागच्या केसमध्ये ज्या पद्धतीने ह्या डॉक्टरांची सहभाग आला, मग पोलीस अधिकाऱ्यांना तुम्ही जबाबदार धरलेला आहे, डॉक्टरना जबाबदार धरलेला आहे, पण ही क्रिमिनल ऍक्टिव्हिटीज होण्यासाठी जे डॉक्टर जबाबदार होता त्या ससूनची पूर्ण चौकशी तुम्ही करणार आहात का? पूर्वीपासूनच्या असलेल्या किडनी रॅकेट पासून औषधापासून सगळ्या, आणि जे डॉक्टर जोशी आहेत त्यांच्यावर कारवाई तर केलेली आहे पण त्याची व्याप्ती वाढवणार का? एक दुसरं डॉक्टर तावडे राजकीण तुम्ही मगाशी त्यांची नावं घेतली, आणि दुसरं या बाबतीमध्ये ज्यांना आतमध्ये पाठवण्यात आहे त्या डॉक्टरना सातत्याने नियुक्त करण्याचा प्रयत्न केला त्या अधिकाऱ्यावर कारवाई करणार आहात का? या पर्टिक्युलर केसमध्ये सक्तीच्या रजेवर नव्हते ते, त्या दिवशी ऑफ होता आणि ऑफ असताना ते त्या ठिकाणी आले. त्यातले मला असं वाटतं तावरेंचा ऑफ होता तरी ते त्या ठिकाणी आले आणि या हळनोर यांच्याकडनं हे सगळं त्यांनी करून घेतलं. तर या संदर्भात डॉक्टर श्रीहरी हळनोर, डॉक्टर अजय तावरे, अतुल घाटकांबळे, त्यानंतर हे तीन ससूनचे आहेत की ज्यांच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे. काही प्रायव्हेट लोक आहेत की ज्यांनी याच्यामध्ये पैसे देणं आणि हे सगळं मॅनेज केलं, ते अमर संतोष गायकवाड आणि अशफाक मकानदार यांच्यावर देखील कारवाई केली आहे. आणि अर्थातच विशाल सुरेंद्र अग्रवाल आणि शिवानी विशाल अग्रवाल यांच्यावरही या ठिकाणी कारवाई करण्यात आलेली आहे. आता आपण जे ससूनच्या संदर्भात सांगितलं, खरं म्हणजे गोष्ट खरी आहे की मागच्या काळामध्ये अनेक ससूनच्या संदर्भातले घोटाळे त्या ठिकाणी समोर आले, काही कारवाई देखील आपण केली, पण मला असं वाटतं की त्याचा एक ओव्हरहॉल करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे निश्चितपणे वैद्यकीय शिक्षण विभागाला सांगण्यात येईल आणि तिथे या ज्या काही प्रवृत्ती आहेत त्या प्रवृत्तींना कायमच तिथून आपल्याला कसं बात करता येईल असा प्रयत्न करण्यात येईल. गोपीचंद पडळकर काय नाही सर, नाही साहेब थांबा.